सह्याद्रीच्या कडेकपारी नाद गुंजतो वारंवार, शौर्य गाजवून गेली मर्द मराठ्याची तलवार। इसवी सन 1572 मध्ये दख्खनचे पठार मोघलांच्या तावडीत होते आणि यामुळे मुघल प्रभाव झपाट्याने वाढत होता। अहमदनगर, बेरार, गोलकोंडा, विजापूर ही राज्ये मुघलांच्या ताब्यात होती। त्या कालखंडात आमचे मराठी कुळ मुघल सैन्यात मनसुबदार म्हणून कार्यरत होते आणि या निराशाजनक परिस्थितीत इसवी सन 1594 आई भवानीच्या कृपेने मालोजी आणि उमाबाई नावाच्या एका विशिष्ट जोडप्याला मराठी साम्राज्याचे शिल्पकार जन्माला आले, शहाजी राजे भोसले। त्या काळात मालोजी भोसले अहमदनगरवर नियंत्रण ठेवणारे मुघल सेनापती मलिक अंबरच्या अधीन राहून कार्य करायचे। त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर मुलाने वडिलांचा वारसा स्वीकारला आणि नवीन सेनापती म्हणून त्यांच्या जागी कार्यरत राहिले। दख्खनचे राज्य आणि मोगल साम्राज्य यांच्यात संघर्ष सुरू झाला आणि अहमदनगर हे दख्खन राज्याचा भाग असल्याने या लढाईत तो सरसावला आणि अपरिहार्यपणे शहाजीराजे त्यात सामील झाले। शहाजीराजे यांचे प्रतिभाशाली मन होते आणि खऱ्या रणनीतिकार अर्थाने त्यांनी अत्यंत निनावीपणे दोन राज्यांमध्ये आपली निष्ठा विभागण्यास सुरुवात केली आणि कायद्यापासून दूर राहण्यातही यशस्वी झाले। शत्रूसाठी काम करण्याचा त्यांचा असा मनसुबा होता, पण शहाजींबरोबर एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली जी म्हणू शकतो की महान मराठी साम्राज्याची सुरुवात झाली। 1630 शहाजहानला संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते, त्यामुळे त्यांनी संगमनेर आणि जुन्नर काबीज करण्यासाठी शहाजीराजांबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला। त्यात ते यशस्वी झाले आणि नंतर शहाजीराजांना जागीर म्हणून ते दोन राज्ये देण्यात आली। पण 2 मलिक अंबरचा मृत्यू झाला आणि नंतर त्याचा मुलगा फतेह खान अहमदनगरच्या गादीवर विराजमान झाला आणि शहाजहानने नवीन बादशहाला भेट म्हणून शहाजीराजांना आधीच बहाल केलेली 2 हिसकावून फतेह खानला दिली। या निंदनीय कृत्यामुळे शहाजीराजे यांचा संताप अनावर झाला आणि त्यांना तिथून कुठे जायचे हे सुचत नव्हते। त्यावर त्यांच्या पत्नी जिजाबाईंनी मोगलांचे पद सोडून विजापूर सेवेत परतण्याचा उपाय सुचविला, जे शहाजीराजांनी करण्यास सहमती दर्शविली। नंतर 1632 शहाजीराजे विजापूर सेवेत रुजू झाले, ज्याने त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा मिळालेला पुणे आणि सुपा जिल्हा पुन्हा मिळवण्यास मदत केली। इसवी सन 1634 ही बातमी ऐकल्यावर क्रोधाने शहाजहानवर मात केली आणि त्याने शहाजीच्या नेतृत्वाखालील विजापूर सैन्यावर परेंडाच्या लढाईत हल्ला केला आणि त्याला पराभूत केले, ज्यामुळे इसवी सन 1636 शहाजीने मुघल विजापूर शांतता करारात माहुली, जुन्नर आणि इतर बरीच राज्ये दिली। शहाजींना पुण्याच्या जागिरी गोळा करता येईल, पण त्यात ते स्वतः राहू शकत नाही। या अटीखाली त्यांना विजापूरच्या दक्षिणेकडे पाठविण्यात आले, त्यामुळे त्याने पुणे जिल्ह्याची जहागिरी त्यांच्या पत्नीला आणि लहान मुलाला दिली, ज्याचा भगवा आज अभिमानाने जगभर फडकत आहे। छत्रपती शिवाजी महाराज।